परतीच्या पावसानं शेतातल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आता उरलेला मकाची कणसं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ बघायला मिळते. आज भोकरदन तालुक्यात मका झाकण्यासाठी पानकापड खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर उरलेली पिकं वाचवण्यासाठी भोकरदन तालुक्यातील बाजारात मका कणसे झाकण्यासाठी पान कापड खरेदीच्या दुकानांवर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मका सोयाबीन कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढावले आहे. अजूनही परतीच्या पावसाने थैमान घातल्याचे भोकरदन तालुक्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये काही ठिकाणी मकाचे कणसे बाजरी आणि सोयाबीन हे पिके सोंगणी करून झाकून ठेवले आहेत. याला झाकण्यासाठी शेतकऱ्यांनी पान कापड खरेदी करण्यासाठी भोकरदन शहरात मोठी गर्दी केली आहे. कमल किशोर जोगदंडे, MCN न्यूज, भोकरदन.